नमस्कार मंडळी, मी योगिता आणि तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आणि चांगला जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ देत ही ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपला व्लॉगला स्टार्ट करते। तर आज सकाळ झालेली आहे आणि मी माझ्या हेअर साबणाचे धुवून घेतले आणि तुम्हाला कुकरचा शिस्तीचा आवाज आता ऐकू असेल तर मी कुकरमध्ये गाजर जे आहेत तर ती शिजवायला ठेवलेली आहेत। त्या दिवशी मी गाजरचा हलवा जो आहे तर तो गाजर किसून तुम्हाला बनवून दाखवला, पण आज गाजर किसणं जरा माझं जीवार येत होतं त्यामुळे, पण गाजराचा हलवा खायचा होता आणि पार्थला सुद्धा आवडतो पण गाजराचा हलवा खायचा होता। तर मी काय केलं, आज गाजर जे आहेत तर ते आधी थोडं कुकरमध्ये थोडंसं अगदी किंचित पाणी टाकलं आणि ते गाजरे जे आहेत तर ते उकडून घेतले। तर ते मी दाखवते पुढे मी कसा गाजराचा हलवा बनवला, तो कसा झाला हेही मी तुम्हाला दाखवते। तर चला आता काही जास्त बोलत नाही, दोन ते तीन शिस्त आपल्या कुकरच्या आता झालेल्या आहेत, तर आता आपण बघूया गाजराचा हलवा किंवा गाजरं कशी शिजलेली आहेत ते। तर 8 दिवस आधी मी गाजराच्या हलव्याची रेसिपी अपलोड केली होती। तर गाजरेचा हलवा बनवण्यासाठी गाजरे आपण किसून घेतो, पण आज काय झालं, पार्थला सुद्धा गाजराचा हलवा खायचा होता म्हणूनच होता तो हलवा कर म्हणून असा हलवा हलवा म्हणायचा। तर मलाही खायचा होता आणि गाजरं आणलेली यांनी बाजारातून, छान होती गाजरं, लाल पिकलेली होती, गोड होती। तर म्हटलं चला करूया, आज 1/2 किलोच गाजरं होती पण खिसणे फार जीवार येत होतं, खिसायलाच भरपूर वेळ लागतो आणि मग नंतर गाजराचा हलवा पूर्ण होईपर्यंत वेळ लागतो। पार्थला तशी भूक खूप जास्त लागली होती तर त्यामुळे मी काय केलं, गाजरे जे आहेत ना ते थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये शिजवून घेतले। आता गाजरं जे आहेत तर ते किती छान शिजलेले आहेत आणि खूप छान गाज, तर अशा पद्धतीनं आपले गाजरं जे आहेत तर ते आपण आता व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आणि आपण आता लगेच गाजराचा हलवा बनवूया, तो कसा झाला त्याची टेस्टही करूया। गाजरे व्यवस्थित शिजल्यानंतर मी गाजराचा हलवा बनवायला घेतला, तर 1/2 किलो गाजरं आणली होती तर ते व्यवस्थित आता मी त्यामध्ये दूध थोडंसं घालून घेतलं आणि दूध घातल्यानंतर चमच्याने अगदी त्याला असं क्रश केलं तर गाजरे अतिशय मऊ शिजलेली होती त्यामुळे खूप जास्त असा वेळ लागला नाही। तर आता आपलं दूध जे आहे तर ते व्यवस्थित आपण आटू देणार आहे। त्यानंतर त्या दिवशी मी जसा गाजराचा हलवा बनवला की त्यानंतर मी थोडंसं तूप वगैरे त्यामध्ये घालते, तूप घातल्यानंतर मग आपले ड्रायफ्रूट वगैरे त्यामध्ये घालते। तर त्याच पद्धतीनं मी आजही गाजराचा हलवा बनवला, पण पार्थला खूप भूक लागली होती त्यामुळे गाजराचा हलवा अगदी पूर्ण झालाही नाही तरी तो मागत होता, तर त्यामुळे पूर्ण असा गाजराचा हलवा आपला झाला नाही अजून। तर मी नंतर संध्याकाळी जेव्हा यांना दिला तर तेव्हा आणखी थोडंसं होऊ दिला, म्हणजे ते दूध आणि तो पाक असतो तो पूर्ण आटू दिला होता, पण पार्थसाठी मी तेव्हा असा देऊन दिला, पण छान झाला तरी सुद्धा, नाही खिसून केला तरी चालतो गाजराचा हलवा तरी छान होतो, बस मला हेच सांगायचं। आणि यानंतर मी नक्की ट्राय करेल, न खिसता सुद्धा गाजराचा हलवा बनवेल आणि खूप कमी वेळामध्ये होऊन जातो, तर छान झाला होता आणि टेस्टही मस्त झाली होती। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, जर तुमचं गाजरं खिसणं जीवार येत असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही गाजराचा हलवा बनवू शकता। आणि आता पार्थला आपण विचारूया कसा झालाय, तर या तुम्ही सगळेजण खाण्यासाठी गाजराचा हलवा। पार्थ हाय, बोल पार्थ, असं असं हाय, इकडे बघ इकडे बघ, पार्थ पार्थ हाय बोल, हाय हाय बोल ना पार्थ, असं रे बघ पार्थ इकडे बघ, हाय बाप गरम आहे का बाप, हाय बोल पार्थचा आवडता काय आज गाजल्याचा हलवा, हलवा कोणाला आवडतो पार्थ, तुझं नाव काय आहे, अरे बापरे चटका लागतो, थांब 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 थोडं थंड होऊ दे पार्थ, तुझं नाव काय आहे बेटा, पार्थ तुझं नाव काय रे, पार्थ आता खाण्यामध्ये बिझी आहे तर त्यामुळे तो गाजराचा हलवा खातोय। मी नेहमी गाजराचा हलवा जो आहे तर ते गाजरं किसूनच करते, पण आज जस्ट मी पहिल्यांदाच ट्राय केला ह्या गाजरे शिजवून गाजराचा हलवा, पण मस्त झाला, खूप छान झाला, मी पार्थलाही आवडला। तर असाही तुम्ही करू शकता गाजराचा हलवा, तर मस्त झाला, यानंतर मी नक्की अशा पद्धतीनं करत जाईन। तर नंतर संध्याकाळी पार्थची कटिंग करायची होती तर त्यामुळे आम्ही सलूनमध्ये गेलो होतो आणि यावेळेस पार्थची कटिंग आम्ही 1 साईड केली तर मस्त दिसतोय पार्थ आणि खूप छान दिसतोय, तर त्याचाही फोटो मी टाकते पुढे। पार्थ यावेळेस खूप रडला होता, पार्थ पार्थ असं रडता का पार्थ, येडा का पार्थ तू, ते बघ तिकडे पार्थ कोण दिसत बघ पार्थ तिकडे, मछली जल के हुशार है वाला पार्ला का शांत बसला, ये बघ इकडे पार्थ
संध्याकाळी मग यांनी मटण आणले होतं, तर 3 ते 4 दिवस झाला मी मटण खाल्लंच नाही, तर त्यामुळे यांना आवडतं नॉनव्हेज, मलाही आवडतं, पार्थलाही आवडतं. तर त्या दिवशी त्यांनी मटण आणलं होतं, तर त्याचाच मी रस्सा भाजी बनवते आहे, तांबडा रस्सा. तर मटण जे आहे तर ते शिजवून घेतलं आणि थोडंसं उकड जे आहे, तर भाजी बनवण्याच्या आम्ही आधी उकड खातो आणि पार्थलाही उकड आवडतंच, आणि तो उकड सूप पिणं हे चांगलंच असतं, तर त्यामुळे आम्ही ते उकड खाऊन घेतो आणि त्यानंतर शेवटी भाजी बनवतो. तर मी याची भाजी बनवली होती मस्तपैकी मटणाची. तर यामध्ये मी आपला खडा मसालाच वापरते, मी प्रत्येक मसाली भाजीमध्ये खडा मसालाच वापरते. आणि तिखट जे आहे तर ते आपण जेव्हा तेलामध्ये मसाला टाकतो तर तेव्हा टाकायचं, कारण तेव्हा टाकल्यानं भाजीला छान तरी येते आणि खूप छान अशी टेस्टी भाजी होते, तर मस्त लागते. तर इथे आता आमचं चाललं आहे जेवण, मटणाची भाजी, भात, कांदा वगैरे सगळं रेडी आहे आणि आता आम्ही करतोय जेवण. या तुम्ही पण जेवण करायला. आंबा कसा करतो पार? कुंडी कशी करते? चिलाक दादा या म्हणा, चिलाक दादा या. पप्पांजवळ दे बेटा, पप्पांजवळ दे फोन. आता पप्पा बोलता ना आत्याशी? तू बोलतो? कारबारी स्माइल प्लीज, स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. बापरे बापरे, सॉरी सॉरी सॉरी. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि पार सुद्धा झोपी आलेला आहे. इथे आमच्या कारवारींचा अभ्यास चाललेला आहे. इथे यांचा अभ्यास चाललेला आहे. तर आता 9 वाजलेले आहेत. सो आज आम्ही लवकर जेवण केलं. तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.